अनुसूचित दिलेल्या 196 कृषी उत्पन्नांपैकी केंद्र शासन केवळ 23 पिकांचा हमीभाव जाहीर करते. हे करताना राज्य शासनाने शिफारस केलेल्या किमतीपेक्षा सर्वसाधारणपणे 30 ते 53.7% कमी जाहीर करते. त्यांपैकी फक्त 5 ते 6 पिकांच्या खरेदीसाठी केंद्र चालू करतात. त्यात सुद्धा फक्त 10% कमी उत्पादनाची खरेदी करतात. बाकीच्या पिकांचे काय असा प्रश्न आहे. कायद्यान्वये व्यापाऱ्यांना असे बंधन आहे की त्यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतमालाच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मधील कलम नंबर 32 घनुसार खरेदी करू नये. शासनाने निश्चित केलेल्या आधार किमतीपेक्षा कमी किमतीला बाजार क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी विहित करण्यात येईल. अशी व्यवस्था करणे आणि उपाययोजना करणे हे बाजार समितीचे कर्तव्य असेल. असे न झाल्यास बाजार समितीने तो व्यवहार थांबवून जिल्हाधिकारी यांना कळवून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची कारवाई करणे अपेक्षित आहे. या कायद्याचे वर्षानुवर्षे उल्लंघन होत असताना आजपर्यंत किती अडते व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द झाली, किती संचालकांना बडतर्फ केले, हा एक मोठा प्रश्न आहे. कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करून बाजार समितीतील अडते व्यापारी शेतकऱ्यांकडून बेकायदा अतिरिक्त हमाली, तोलाई, लेवी व इतर बाजार शुल्क वसूल करतात. फक्त एकाच बाजार समितीतील एकाच डाळिंब या पिकासाठी 4 अडत्यांकडून तब्बल 30,55,00,000 रुपयांची शेतकऱ्यांची लूट केली गेली. त्यांच्यावर दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली. यामध्ये बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचेही संगनमत असते. महाराष्ट्रातील 306 मुख्य बाजार समितीच्या 609 उपबाजार समिती व खासगी 57 बाजार समितीमध्ये सर्व पिकांची मिळून किती कोटी लूट होत असेल. या संदर्भात कृषी प्रश्नाचे अभ्यासक सतीश देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी किफायतशीर मोबदला मिळण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री अन्नदाता संरक्षण अभियान सुरू करावे. या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विहित कालावधीमध्ये राज्य शासनाने केंद्राला शिफारस केलेल्या किमतीपेक्षा शेतकऱ्यांनी कमी भावाने विक्री केल्यास त्यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. जर केंद्राच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली भाव पडले तर फक्त राज्य शासनाची शिफारस व केंद्राची जाहीर केलेल्या हमीभावाच्या किमतीतील फरक शेतकऱ्यांना मिळावा. सदर ही आर्थिक संरक्षण रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. 1975 साली दुष्काळ निवारण कामासाठी उद्योजक, व्यापार, डॉक्टर, वकील, खासगी तसेच शासकीय कर्मचारी यांच्यावर व्यवसाय कर लागू करण्यात आला होता. त्याचा विनियोग या कारणासाठी झालाच नाही. या व्यवसाय करात सध्याच्या 200 रुपये प्रति महिन्यामध्ये वाढ करून 400 रुपये प्रति महिना करण्यात यावा, कारण हा कर गेली 22 वर्षे वाढवलेलाच नाही. हा कर वरील योजनेसाठी राबविण्यात यावा. या महसुलीवर राज्य सरकारचे पूर्ण हक्क आहेत. देवस्थाने, ट्रस्टी, धर्मस्थळे यांच्या उत्पन्नावर 25% कृषी विकास कर लागू करण्यात यावा. महाराष्ट्रातील धर्मस्थळांचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 50,000 कोटी रुपये आहे, जी संपत्ती अनुत्पादित स्वरूपात बंदिस्त आहे.